एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून राहुरी येथील अर्जुन पवार या तरुणाला कटक कारस्थान करून लोणी इथे नेण्यात आलं आणि त्यानंतर दोन आरोपींनी त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा निर्घृण खून केलाय. 16 मार्च रोजी हे प्रकरण उघडकीस आलंय. लोणी पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपींना पकडून गजाआड केलाय. या घटनेमधील मयत अर्जुन अनिल पवार हा तरुण राहुरी तालुक्यातील 12 गाव नांदूर येथील रहिवाशी आहे. त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळाली आहे. याच प्रेम प्रकरणामधनं आरोपी भिवा उर्फ विठ्ठल कैलास कावळे तसेच दुसरा आरोपी दीपक विजय डोळस या दोन आरोपींनी मयत अर्जुन पवार याला 16 मार्च रोजी संध्याकाळी गोड बोलून दारू प्यायला चल असं म्हणून त्याला दारू पाजली आणि कटकारस्थान केलं आणि राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील एरिगेशन बंगल्याच्या जवळ पाटाच्या कडेला त्याला ते घेऊन गेले. संध्याकाळी 7:30 दरम्यान एका मुलीशी प्रेमसंबंध असलेल्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून अर्जुन पवारच्या डोक्यामध्ये दगड टाकून त्याला ठार मारण्यात आले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झालेत. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली काळे, शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस ठाण्यामधील सहाय्यक पोलीस अधीक्षक समाधान पाटील यांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासातच पोलिसांनी दोनही आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड केलाय. 17 मार्च रोजी मयत अर्जुन पवार यांच्या 12 गाव नांदूर येथील नातेवाईकांनी राहुरी इथे येऊन आरोपींच्या घरावरती हल्ला केला. राहुरी पोलिसांनी तातडीनं तिथे जाऊन परिस्थिती आटोक्यात आणलीय. यावेळी काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. या घटनेबाबत लोणी पोलीस ठाण्यामध्ये राहुरी येथील भिवा उर्फ विठ्ठल कैलास कावळे आणि दीपक विजय डोळस या दोन जणांच्या विरुद्ध कटकारस्थान करून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान घटनेचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस ठाण्यामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील हे करतायत. जय आदिवासी, जय एकलव्य, जय शबरीमाता. तर अर्जुन पवार यांचा रात्री खून करण्यात आला आणि पाटामध्ये टाकेल ना, पाटात त्यांना टाकण्यात आलेलं आहे आणि आरोपी जे कोणी असतील त्यांनी नेलेलं आहे आणि त्यांना बघितलं ना, इथं त्यांना बघितलेलं असल्यामुळं शबरीमाता भिल आदिवासी विकास संस्थेचा स्वतः संस्थापक दीपक बर्डे इथं मी स्वतः या घटनेवर म्हणजे इथलाच आपला मुलगा आहे या आपल्या या घरी इथं येऊन आपण आज मी शासनाला एक आव्हान करतो, या आरोपींना जर तुम्ही फाशी जर दिली नाही तर मी पूर्ण राहुरी तालुका बंद करणार, हवे बंद करणार, आम्ही कोणाचं ऐकणार नाही. आणि जर सरकार त्यांना फाशी देत नसेल तर आमच्या ताब्यात या रुपये द्यायचे, आम्ही मारणार, आम्ही कोणाला घाबरत नाही. का की पूर्ण महाराष्ट्र राज्यात आम्ही काम करतो आणि आमचं एकच असं की आम्ही आतापर्यंत आदिवासी समाज हा प्रेमाने राहिलेला आहे, कधी कोणाच्या वाटे जात नाही, पण आमच्या जर शेपटीवर पाय दिले तर आम्ही कोणाचं ऐकत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलंय, जर शासनाने फाशी जर दिली नाही त्याला 1-15 दिवसात किंवा महिन्याच्या आत आम्ही त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही, आम्ही पोलिसांचं ऐकणार नाही, कोणाचं ऐकणार नाही. का की मी डायरेक्ट इथंच नाही पण मुंबईला सुद्धा आमरण उपोषण करेल, पण त्याच्यासाठी उद्या राहुरी इथे आमरण उपोषण आम्ही या लेकरासाठी करणार आहोत. जेवढेही महाराष्ट्र राज्यामधून आपले आदिवासी बांधव असतील यांनी लाखो संख्येने राहुरीमध्ये यायचंय, उद्या राहुरी बंद राहील. भावांवर आणि त्या मुलावर त्याच्यासाठी आपण हा निर्णय घेतलाय की आपल्या आदिवासी बांधवांवर कधीच हा अन्याय झाला नाही पाहिजे, त्यासाठी सर्वजणांनी एकत्र यायचंय आणि आपल्या उद्या राहुरी बंद करायचे. जय आदिवासी, जय एकलव्य, जय शबरी. आज संध्याकाळी 16:15 सुमारास आम्हाला एक आध्यात्मिक विस्माचं प्रेत पडलेलं आहे अशी माहिती मिळाली. आमचे लोणी पोलीस स्टेशनचे समाधान पाटील आणि टीम घटनास्थळी रवाना झाले. एक 25 वर्ष पुरुषाला डोक्यावर दगडाने वार करून दगडाची कवटी फोडल्यावरून मृत्यू झाल्याचं आम्ही प्रथमदर्शनी पाहिलं. बॉडी ताबडतोब आम्ही BMT हॉस्पिटलला हलवली. घटनास्थळी अंदाज घेऊन आम्ही 2 टीम रवाना केल्या आणि आमच्या सायंटिफिक तपासामधून आम्ही आरोपीचा शोध घेतला. आरोपीचा शोध घेतल्यानंतर आम्हाला बॉडी पण आयडेंटिफाय झालेली. डिटेल माहिती तुम्हाला उद्या सकाळी मिळेल. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.